प्राणप्रतिष्ठापना कुठल्याही मूर्तीची करणं का महत्त्वाचं असतं? कारण बघा, आपण मार्केटमधून आणलेली वस्तू असते ना, ती फक्त वस्तू किंवा ती फक्त मूर्ती असते. त्या मूर्तीमध्ये प्राण आणण्याचं का आपण आपल्या घरी पंचोपचारे पूजा करून मंत्र उपचार करून त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा आणतो, म्हणजे प्राण आणतो, त्यालाच प्राणप्रतिष्ठापना म्हणतात. हॅलो, नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर ताईंनो, आज सकाळची सुंदर अशी पूजा झालेली आहे. आज लवकरच पूजा वगैरे करून घेतली आणि फुलं बघू शकताय, पांढरी फुलं किती छान देवघरामध्ये दिसतात आणि ही फुलं मला खूप म्हणजे खूप आवडतात. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची माझी तुम्हाला सुंदर अशी पूजा दाखवलेली आहे. तर आज पूर्ण पूजा काही तुमच्याशी शेअर केलेली नाही, आजची देवपूजा कशी केली काय केली. तर बघा, आज सगळं डीप क्लीन करून देवपूजा केलेली आहे देवघराच्या खालचं. आता श्रावण महिना लागत आहे तर देवघराच्या खालची सगळी साफसफाई केली, किचनची साफसफाई केली, हॉलची साफसफाई केली, तर त्याच्यामुळे खूप असं हे होतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण काही क्लिनिंग वगैरे दाखवलेलं नाही, तर आपली पूजा दाखवलेली आहे. तर सुंदर अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि बघू शकताय पांढऱ्या फुलांमुळे देवघर आणखीनच उठून दिसतं आहे. आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे गजलक्ष्मी आणलेल्या आहेत त्या. तर त्याची प्राणप्रतिष्ठापना करायची आहे पण शुक्रवारी करायची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी आज दाखवते गजलक्ष्मी कशा प्रकारच्या आणलेल्या आहेत, गजलक्ष्मी कशा घ्याव्या, हे सगळं मी सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, आज देवपूजा अगोदर करून घेतली आणि त्यानंतर उमऱ्याची पूजा, बाहेरची पूजा वगैरे, रांगोळी वगैरे केलं. कारण काय होतं, सकाळपारी लवकर टाईम असेल तर मग मी देवपूजा उरकून घेते, त्याच्यामुळे आज बाहेरची रांगोळी वगैरे राहिली पाठीमागं. तर पूजा करून घेतली आणि रांगोळी पाठीमागं राहिली. तर असं एखाद्या दिवशी इकडे तिकडे होऊ शकतं, आपण माणूसच आहेत, माणसांकडूनच ह्या सगळ्या गोष्टी घडतात. पाऊस खूप असल्यामुळे, पावसामुळे सगळ्यांच्या तब्येती खराब झालेल्या आहेत. तर ऊन नसल्यामुळे पाऊस जास्त आहे आणि ऊन नाही त्याच्यामुळे माझं तर आजारपणच काही नीट होत नाही. दिसायला खूप ठणठणीत दिसते पण आवाज काही जागेवर येत नाही. तशी आता तब्येत बरी झालेली आहे पण आवाज आणखीन जागेवर आलेला नाही. तर ताईंनो, इकडे छान अशी सुंदर रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढून घेतल्यानंतर मग मस्त असं त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून घेते. इतकं उठून दिसते पांढरशुभ्र रांगोळी आणि हळदी कुंकू त्याच्यावरती. तर बघा, आता उंबऱ्याची सगळी पॉलिश निघलेली आहे. हळदीचं लेपन करून करून उंबऱ्याची सगळी पॉलिश निघलेली आहे. आणि तसंही ह्याच्या ह्याला पॉलिश म्हणजे असा वेगळा कसा तरी कलरच दिलेला होता. तर आता उंबरा व्यवस्थित असा बनवून घेणार आहे मी. ज्यावेळेस बनवून घेईल त्यावेळेस तुम्हाला दाखवेनच मी. तुमच्याशी ज्या ज्या गोष्टी मी करते त्या त्या गोष्टी तुमच्याशी शेअर करत असते ताईंनो. तर इकडे छान आज गुरुवार आहे तर स्वामींची छान सुंदर रांगोळी काढून घेतली दारामध्ये. आज कसं छापच टाकला रांगोळीचा, कारण थोडासा उशीर झाला होता. कारण क्लिनिंग करून देवपूजा करायची म्हटल्यानंतर आधी सगळं किचन क्लीन केलं, देवघराच्या खालचं वगैरे सगळं साफसफाई केलं आणि पहिली पूजा करून घेतली. पूजा करून घेतल्यानंतर मग बाहेरचं आवरायला आले आणि रांगोळी आता काढते. रांगोळी कुबेरयंत्र रांगोळी, मला ही रांगोळी खूप आवडते. पण ताईंनो, ही रांगोळ काढत असताना वारं खूप येत होतं, त्याच्यामुळे इकडे तिकडे रेषा ज्या दिसतात तर तुम्हाला रांगोळी उडताना ती दिसते. तुम्ही म्हणसाल ताईला रांगोळी जमत नाही वाटतं, असं होतं. आणि काय होतं, बऱ्याच वेळा आपण ज्या नेहमी रांगोळी काढतो तीसुद्धा रांगोळी काढत असताना कन्फ्युजन होतं. तसंच माझंसुद्धा ही रांगोळी काढताना झालं. खालच्या लाईनला बऱ्याच वेळा असं झालं की नेमकं मी करते काय. तर ही रांगोळी काढून जवळपास मला 8-15 दिवस झाले असतील, तरीसुद्धा माझ्याकडून थोडंसं हे होतच होतं आणि त्यातनं वारं सुटलेलं होतं. आणि काय होतं, मला एका हातात मोबाईल पकडून एका हाताने रांगोळी काढायचं म्हटलं की काय ना काय थोडीशी चूक होतीच माझ्याकडून नेहमी. तर असे सुंदर अशी शेवटी आली रांगोळी आणि सुंदर अशी रांगोळी काढली आणि बघू शकताय तुम्ही छान अशी रांगोळी. मला ही रांगोळी खूप आवडते. ह्या रांगोळीमध्ये कलर भरल्यानंतर आणखीनच उठून दिसते. आणि ह्या शुभचिन्हांच्या रांगोळ्या आहेत दारामध्ये आपल्या आवर्जून असाव्यात. आठवड्यातनं कुठल्या ना कुठल्या वारी, गुरुवार असेल शुक्रवार असेल,
तर ह्या रांगोळी आपल्या दारामध्ये अवश्य असाव्या. तर आज आहे गुरुवार, गुरुवारी सहस्रकमळ रांगोळी, कुबेर रांगोळी ह्या रांगोळी मी काढत असते. तर बघू शकता इकडे माझी छान सुंदर रांगोळी काढून झालेली आहे. तर आता ह्याच्यात कलर भरते आणि त्यानंतर बघा ह्याचा फायनल लुक किती सुंदर दिसते बघू शकताय तुम्ही रांगोळी. आणि त्यानंतर मग साईडनं जे काढलेले आहेत ते शुभचिन्ह, त्या त्याच्यामुळे रांगोळी खूप उठून आणि छान दिसते. तर सगळ्या रांगोळीवरती हळदी कुंकू टाकलं की छान मस्त सुंदर रांगोळी. आणि आजची रांगोळी आणि आजचं बघू शकता दारामधलं मस्त असं हे. तर हळदी कुंकू कलर हा खूप रांगोळीमध्ये उठून दिसतो ह्या रांगोळीमध्ये. आणि मी कधीही कलरची रांगोळी काढत नाही आणि जरी काढलीच तर फक्त हे दोनच कलर माझ्या रांगोळीमध्ये नेहमी असतात, कारण मला बाकीचे कलर वगैरे जास्त अशी गच्च रांगोळी काढायला आवडत नाही. रोजची माझी साधी सिंपल रांगोळी असते. आणि जर काही सणवार असेल किंवा काही असेल किंवा गुरुवारी मग मात्र असा थोडासा पिवळा आणि लाल कलर घालून सुंदर अशी रांगोळी काढत असते. तर बघू शकताय त्या दिवशी दाखवले होते ह्या तुळशी लावलेल्या आहेत आणि छान मस्त अशा लागल्यात, कारण पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तुळशी लगेच लागल्या जातात. आणि झालेलं आहे आता माझं सगळं आवरून. आता तुम्हाला मी गजलक्ष्मी आणलेल्या आहेत त्या दाखवते आणि त्याची सगळी डिटेलमध्ये मी तुम्हाला माहितीसुद्धा सांगते कशा असाव्यात किती लागल्यात सगळं. माझं काम वगैरे आवरले आणि आता मी तुम्हाला मी आणलेल्या गजलक्ष्मी दाखवते. तर बघू शकता ह्या अशा प्रकारच्या छान सुंदर अशा गजलक्ष्मी आणलेल्या आहेत. आणि ह्याची डिझाईन बघू शकता इतकी सुंदर मस्त अशी डिझाईन आहे. हे बघा खूप छान डिझाईन आहे. आणि गजलक्ष्मी आणताना खूप विचारपूर्वक आणायच्या, कारण कसं असतं कुठलीही मूर्ती घ्यायची असेल ना तर आपल्याला खूप विचारपूर्वक मूर्ती कशी आहे, मूर्ती व्यवस्थित आहे का, आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात त्या मूर्तीच्या बाबतीत. तर बघा गजलक्ष्मीची सोंड कायम अशी वरती असली पाहिजे. हे बघू शकताय तुम्ही, हे बघा समोरासमोर दाखवते कायमस्वरूपी अशी वरती पाहिजे. आणि त्यांना असं डायरेक्ट असं समोरासमोर न ठेवता थोडंसं असं क्रॉस ठेवायचं देवघरामध्ये. आता ज्यावेळेस मी ह्याची प्राणप्रतिष्ठापना करेल त्यावेळेस तुम्हाला मी व्हिडिओमध्ये डिटेल सांगेलच की ह्याची प्राणप्रतिष्ठापना मी शुक्रवारची वाट बघते. तर छान असा मुहूर्त असतो शुक्रवारी, मंगळवारी स्थापना जरूर करावी, गुरुवारीसुद्धा केली तरी चालते, पण शक्यतो शुक्रवारी करणं, पौर्णिमेला करणं खूप चांगलं असतं. तर आता ही गजलक्ष्मी आणल्या आणि हे फक्त बाजारातनं आणल्या फक्त मी हळदी कुंकू बघू शकताय तुम्ही ह्याच्यावरती. हळदी आणि कुंकू अक्षता वाहिल्या होत्या फक्त, कारण आपण कुठलीही वस्तू आणली की त्याची पहिली पूजा करतो. आणि प्राणप्रतिष्ठापना करणं आणखीन ह्याला देवघरात ठेवलेलं नाही, देवघरात ठेवायचं आहे. ज्यावेळेस मी प्राणप्रतिष्ठापना करेल त्यावेळेस देवघरामध्ये ठेवेल. तर प्राणप्रतिष्ठापना कुठल्याही मूर्तीची करणं का महत्त्वाचं असतं, कारण बघा आपण मार्केटमधून आणलेली वस्तू असते ना ती फक्त वस्तू किंवा ती फक्त मूर्ती असते, त्या मूर्तीमध्ये प्राण आणण्याचं का आपण आपल्या घरी पंचोपचारे पूजा करून मंत्र उपचार करून त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा आणतो म्हणजे प्राण आणतो, त्यालाच प्राणप्रतिष्ठापना म्हणतात. आता जर आपण अशीच आणली मार्केटमधून फक्त हळदी कुंकू वाहिलं अक्षता वाहिल्या आणि ती जर मूर्ती देवघरामध्ये ठेवली तर तुम्हाला त्याचा काहीसुद्धा फायदा होत नाही, कारण त्या मूर्तीमध्ये प्राण म्हणजे जिवंतपणा समजतो. मग तिची कितीही रोज तुम्ही सेवा करा त्याचा काहीच उपयोग नाही. आणि ह्याचं कसं असतं, आता ही मूर्ती आहे तर ह्या मूर्तीची पंचोपचारे पूजा केली तुम्ही आणि त्याचबरोबर मंत्रोपचार केले तर ह्या मूर्तीमध्ये जिवंतपणा येतो. आणि मग ही मूर्ती आपण म्हणजे ज्या कार्यासाठी घेतलेली असते किंवा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती, अखंड आपल्या घरामध्ये वैभव राहावं, पैसा टिकून राहावा, ह्याच्यासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो. तर त्याच्यासाठी योग्य पद्धतीने ह्याची प्राणप्रतिष्ठापना करणं महत्त्वाचं असतं, मगच आपल्याला आपल्या केलेल्या सेवेचं फळ मिळतं. म्हणूनच ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ येईल आणि कशाप्रकारे प्राणप्रतिष्ठापना करतात मूर्तीची, मूर्ती कशी स्थापन करतात आपण आपल्या देवघरामध्ये कशी स्थापन करावी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी करेन. आणि आता सध्या आणलेले तर तुम्हाला आणलेले आहेत तर तुम्ही हळदी कुंकू लावून ह्या ताटामध्ये ठेवलेले आहेत, बाकी काही केलेलं नाही पण तुम्हाला दाखवते. आणि मला पण राहत नव्हतं आणि म्हणलं चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवूया की मूर्ती कशी आणते. तर बघू शकता इकडं बघा खूप छान डिझाईन आहे मस्त अशी लोकांनी असं वरती पण बघा. आता ह्या मूर्तीला मी असं कसं जरी हे केलं तरी चालतं, हात लावला तरी. तर अशा पद्धतीनं सुंदर अशा ह्या मूर्त्या आहेत बघा.
गजलक्ष्मीच्या, आणि डिझाईन इतकी छान आहे. आणि कधीही बघा तुम्ही, तुम्हाला दाखवते कधीही आपल्याला ज्यावेळेस आपण ही गजलक्ष्मी आणतो ही, त्यावेळेस आपण दुकानामध्येच पाहायचं की गजलक्ष्मीचा पाय जो आहे तो उजवा पाय पुढे पाहिजे. म्हणजे उजवा पाय पुढे असेल तर आपल्या प्रगतीचं लक्षण असतं. आपण जर घरात आणलं तर हिचा उजवा पाय पुढे आहे, त्याच्यामुळे बघा प्रत्येक गोष्टीला आपण सुद्धा घरात घरात जाताना उजवा पाय टाकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला उजव्या हाताचं उजव्या पायाचं खूप महत्त्व आहे, म्हणून गजलक्ष्मीचा बघा उजवा पाय असा पुढे पाहिजे. ते करू शकता असा उजवा पाय पुढे पाहिजे, त्याचं सुद्धा बघू शकता. तर घेताना कमी हे लक्षात ठेवायचं, गजलक्ष्मीचा उजवा पाय असा पुढं पाहिजे. तर छान सुंदर, आणि हे माझं स्वप्न खूप दिवसांचं होतं. हळूहळू आता मी सगळ्या गोष्टी माझ्या स्वप्नांच्या आहेत ते पूर्ण करायला लागले. देवघराचं पण बघू, देवघर तर होणारच आहे एक ना एक दिवस, पण आताच त्या हे खूप महत्त्वाचं होतं हे आणले. तर छान असं शुक्रवारी ह्याची प्राणप्रतिष्ठापना करणार आणि आपल्या देवघरामध्ये मस्त असं याचं हे करणार. तर डिझाईन छान आहे, आणि ह्या मी कुठूनही ऑनलाईन मागवलेले नाही, ह्या स्वतः मी दुकानात गेले, दुकानात बघून व्यवस्थित अशा बघून कुठल्या कुठल्या चांगल्या आहेत, कुठल्या कशा आहेत. कारण बघा आपण कुठलीही मूर्ती घेतली तर आपण व्यवस्थित बघून पारखूनच आणायची असते. कारण मूर्तीही सारखं सारखं आपण घेत नसतो, मूर्तीही बदलण्याची म्हणजे ही नाही आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या देवघरात पुसतो, त्याच्यामुळं तिला बघूनच व्यवस्थित आणली का आणायची. कारण कुठं छिद्र आहे का, कुठं काय आहे का, कुठं पॉलिश निघाले का, हे सगळं बघूनच आणायचे असते. हे गजलक्ष्मीच्या बाबतीत ती मी प्राणप्रतिष्ठापनेच्या व्हिडिओमध्ये देते. चला तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.